Le bitti vardı dedeci. Puşkara çoruz. Bunun için sanki layık et zavu, bolak et zavu. Hangi kısmı? İlk kısmı çok küçük oldu ne oluyor? İlk kısmı da olur. İlk kısmı da. Nelly, Nelly. İlk kısmı da. Dostu yok. Dil oldu. Hidup tak mı? Dasbin mıdır tak? Dasbin mıdır? नको डस्टबिन मध्ये टाक, कारण थोडस हे पण होतंय, मला त्रास होतोय आतून थोडासा. चहा बिस्किट खाऊन बघते आता कसं वाटत. हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, कसे आहात सगळे? मी पण आहे मजेत. हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, कसे आहात सगळे? मी पण आहे मजेत. आज आहे रविवार आणि आता वाजलेले आहे 10:30. तर सर्वांना विकेंडच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज बरेचशी कामं आहेत पूर्ण आठवड्याची, तर ती करायची. आज दळण करायचं मेन म्हणजे मला. परत आज लॉनचं मेन काम होतं. लॉनसाठी सरांनी काल गांडूळ खत 50 किलोची, तुम्हाला मी बॅग तर दाखवलीच आहे, ती बॅग आणलेली 50 किलोची. सगळ्या झाडांना ते द्यायचं आहे, पण आता शक्यच नाही एकाच वेळेस सगळ्यांना देणं. आणि आता काही दिवसापूर्वीच, 10-15 दिवसापूर्वीच मी रिपोर्टिंग केलं होतं घरातल्या कुंड्यांचं काळी माती भरून, हे मी दाखवलेलं पण होतं. पण आता त्याच्यामध्ये परत रिपोर्टिंग करावं लागणार, गांडूळ खत टाकावं लागणार. पण खूप वेळ जातो ह्या गोष्टींसाठी, तर जसं होईल तसं चार दोन कुंड्या मी करत राहणार आहे. आणि सरांनी ह्यावेळेस एक वेगळं केलंय, ते गांडूळ खताचं पाणी आणलंय. तर ते पौष्टिक पाणी उत्तम खत म्हणून वापरलं जातं. तर त्यांना एका ठिकाणी त्याच जिथून गांडूळ खत आणलं त्याच सरांकडून माहिती मिळाली की हे तुम्ही लॉनसाठी हे पाणी वापरू शकता. तर सरांनी अख्खा ड्रम मोठा ड्रम भरून ते पाणी आणलेलं आहे, गांडूळ खताचं पाणी. आणि त्याच्यामध्ये एक लिटर गोमूत्र ते टाकून पूर्ण लॉनला त्याचं खत म्हणून वापरायचं आहे. तर म्हणजे शिंपडायचं आहे, स्प्रे जर असेल तर स्प्रेनी पण आपण फवारू शकतो, नाही तर मग मगाने आपण त्याला देऊ शकतो लॉनला. तर ते मिक्स करून आता आम्हाला ते द्यायचं आहे. पण सरांची तब्येत जरा बरोबर नाही आहे, डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे, आणि त्यांना पण जड काही उचलायचं नाही. आणि त्याच्यामुळे मला जसं होईल तसं, शक्य होईल तसं मी करणार आहे. तर पहिल्याच वेळेस ते गांडूळ खताचं पाणी मी देऊ राहिले लॉनला. तर ते पाणी कसं असतं मी विचारलं, तर त्यांनी मला सांगितलं की गांडूळ खत तयार करण्यासाठी ज्यावेळेस गांडूळे असतात आतमध्ये सोडलेली, तर त्यांना जो ओलावा लागतो, तो ओलावा टिकून राहण्यासाठी जे पाणी सोडलेलं असतं ते पाणी, एक्स्ट्राचं पाणी बाहेर थोडं थोडं थेंब थेंब करून जे येतं, तर ते स्टोअर केलेलं असतं आणि तेच हे पाणी आहे. तर ते झाडांसाठी उत्तम खत म्हणून वापरलं जातं. तर ते पाणी आज लॉनला द्यायचं आहे. बरीचशी कामं आहेत, पण दुपारच्या वेळेमध्ये पाहू आता ते जमतंय का. तरी काल मी बऱ्याच घरातल्या जवळपास 5-6 कुंड्यांचं रिपोर्टिंग परत केलं, कारण आत्ताच केलेलं होतं त्यांचं 10-15 दिवसापूर्वी. आणि परत आता गांडूळ खत टाकून काल मी रिपोर्टिंग केलं. शूटिंग करणं झालं नाही, मला एकटीच होते त्याच्यामुळे कॅमेरा धरणं आणि करणं दोन्ही गोष्टी शक्य होत नाहीत. तर रिपोर्टिंग केलं मी, आणि अजूनही बऱ्याचशा कुंड्या राहिल्यात. पण आता फार लोड नाही घेणार, कारण एकाच वेळेस सगळं करणं म्हणजे फार कठीण काम आहे. तर जसं होईल तसं मी ते करणार आहे. मागे मी काळी माती भरलेली होती काही कुंड्यांमध्ये, तर काळी मातीमुळे ऑक्सिजन मिळत नाही मुळांना, आणि त्यावेळेस खत पण नव्हतं माझ्याकडे. तर म्हणून आज मी परत चेंज केलंय, थोडीशी तांबडी माती प्लस गांडूळ खत एकत्र करून ह्या कुंड्यांची परत रिपोर्टिंग केलंय. आणि गांडूळ खत
सरांनी खूप मोठं आणलंय, 50 किलो गांडूळ खत आणलंय. हे पहा तुम्हाला दाखवते मी. कुकी सरक, हे पहा हे आहे गांडूळ खत. तर हे 50 किलोची बॅग आणली सरांनी. आणि आता काही झाडांचं करत आहे मी रिपोर्टिंग. ज्या ज्या घरामध्ये काळी माती भरलेली ती कुंड्यांमध्ये आता त्याचं सगळ्यांचं रिपोर्टिंग करते. आणि त्याच्यामध्ये गांडूळ खत टाकून परत आजचा रविवारचा मेनू मस्त चिकनची भाजी केली आहे मी आणि गरमागरम भाकरी. आम्हा सगळ्यांना नॉनव्हेज सोबत भाकरीच आवडतात. आणि आता लावणार आहे मस्त जिरा राईस. तर एवढं झालेलं आहे माझं आता. सोडलंच नाही मी, फक्त पोषक करायला लागलो. एकच मिनिट फक्त चिकन आता नाही नव्हता इंजेक्शन सोडायच्या वेळेस काय माहिती ते हो ना थोडी चुनचून. टाकलंच नाही अजून. म्हणलं तर ते होत ते शरीर दुखत म्हणलं भीती वाटते त्याची पुष्कराच्या वेळेस. माणसाने सांगितलं ऐकत जाव बळ्या घेत जाव वेळेवर. टेन्शन नको तोडते. दाबून का नाही काय गरज नाही. तू वर रडू नकोस काही नाही होत त्याला. मी तुला इंजेक्शन दिलेलं माहिती आहे. ते मुद्दाम ठेवलं होतं याला सपोर्ट म्हणून पण नको जाऊ काढून टाकते. आत्ता ओढतं नंतर ओढलं जातं ना. म्हटलं डबल डबल ओढण्यापेक्षा एकदाच ओढतात पण नाही जमलं होतं. सो हेल्थी ना डायरेक्ट खालचंच काढलं तर काय होईल. वरचं कसं निघाल मग वरचं कुठं काय वरचं काय कळलं का. तसं ठेवतो पट्टी इथं घेणं इथे लावा पट्टी माझ्या हाताला आधी ते गपकन बाहेर येईन. येऊ दे ना किंचित रक्त येत असतं मी जास्त नाही येत.
थोडस सहन कर. तरी स्पिरिट नाही रे, नाही तर स्पिरिटने तर काहीच कळत नाही. डोळे झाकते, तुम्हाला काय करायचं ते करा. झालं 2 मिनिट होते किंचित दुखणं. ते सुईचं दुखणं कमी असतं आणि पट्टीचं दुखणं जास्त असतं माहिती तुला. दुखन तुला इकडनं निघलीच नाही नमकीन पट्टी. ते तुम्हाला डोळ्यांनी तीन तिकडं काम बिघड दिसू राहिले. हां एकच मिनिट एकच मिनिट. एकच मिनिट दुसरी उपटी लावतो. हे देऊ टाकू डस्टबिन मध्ये. टाकू डस्टबिन मध्ये. नको डस्टबिन मध्ये टाकू. हॅलो गुड इव्हनिंग. आता वाजलेले आहेत 8:30 आणि माझं सलाईन होतं, सलाईनची एंट्रा काढलेली आता जस्ट. हे पा कारण ना ती इतक्या ऑड ठिकाणी लावलेली आहे अंगठ्याच्या खाली, त्याच्यामुळे हालचालच करता येत नव्हती अजिबात. तर ती काढून टाकायला लावली मी सरांना, म्हटलं जर गरज पडली तर परत लावता येईल. पण माझे व्हेन्स इतक्या बारीक आहेत लवकर इंजेक्शन म्हणजे सलाईन लागतच नाही हाताला. तर बळच त्यांनी 15-20 मिनिट हात हे केल्यानंतर ते सलाईन लागलं होतं. तर आता ते काढून टाकलं. दुपारी जेवण झाल्यानंतर मला अचानकच त्रास व्हायला लागला. सर मी आणि दिव्यानी तिघांनी सोबत जेवण केलं पण कुणालाच काही झालं नाही. मला अचानक त्रास व्हायला लागला, खूप उलट्या होत होत्या आणि मला वाटलं सुरुवातीला हायपर ॲसिडिटी झाली असेल, त्याच्यामुळे होत असतील उलट्या. पण उलटी थांबतच नव्हती, एकामागे एक सारख्या चालू झाल्या. आणि पाणी जरी पिलं तरी उलट्या खूप होत होत्या मला. मग शेवटी मग मी सरांना उठवलं आणि ताईंना फोन करायला लावला. मला बोलता पण येत नव्हतं. मला वाटतं ताईने चिवणे केला होता का सरांनीच केला असेल बहुतेक. मला बोलतच येत नव्हतं अजिबात. आणि मग ताईंनी हॉस्पिटलमधला जो OT असिस्टंट आहे ना आमचा समीर, तर त्याला पाठवलं आणि मग त्याने मला आल्यानंतर इंजेक्शन आणि त्याच्यामध्ये सलाईन लावलं आणि त्याच्यामध्ये बरेचसे इंजेक्शन सोडले. तर सलाईन चालू असताना खूप थंडी वाजून आली होती, म्हणजे प्रचंड थंडी वाजून आली होती. एकावर एक 3 रग घेतले तरी थंडी राहत नव्हती. तर नंतर मग परत फोन केला ताईला, समीर परत आला, त्याने परत 1-2 इंजेक्शन सोडले, मग थंडी राहून गेली. पण खूप त्रास होत होता आणि अचानक का झाला त्याचं कारणही काही कळालं नाही. फूड पॉयझनिंग म्हणावं तर सरांनी खाल्लं होतं, दिव्यांनी खाल्लं, दोघांना काहीच झालं नाही, मलाच अचानक झालं. तर कदाचित हायपर ॲसिडिटी झालेली असावी. आणि त्याच्यामध्ये बाजरीची भाकरी खाल्ली मी, चिकन आणि बाजरीची भाकरी. तर बाजरीची भाकरी शक्यतो मी खात नाही जास्त, चिकन वगैरे असेल तरच खातो. पण बऱ्याच दिवसापासून मी खाल्लेली नव्हती. बरं तसं काही नाही, बऱ्याच दिवसातून खाल्लेलं नाही म्हटल्यावर काही त्रास व्हावा, कारण त्यांना जरी झाला त्यांनी पण खूप दिवसातून खाल्लेली होती. पण मला खूप त्रास झाला आणि त्यांनी खूप स्लो थंडी वाजवून येत होती म्हणून खूप स्लोली सोडलं होतं सलाईन. आता बरं वाटतं आहे आणि इंट्रा काढायला त्यालाच बोलवायचं होतं पण किती चक्कर मारणार बरं वाटत नाही. सरांना म्हटलं तुम्हीच ट्राय करा, कारण सरांना येतं काढता बऱ्यापैकी. तर सरांनी इंट्रा काढली आणि आता एकदम बरं वाटतं आहे. आणि दुखणं कुठलंही असो ताईंमुळे आम्हाला काहीच वाटत नाही, कारण आमचे फॅमिली डॉक्टर असते आहेत, फॅमिलीमधलेच आहेत पण फॅमिली डॉक्टर पण आहेत. कुठलाही दुखणं असू द्या, टायफॉईड असू द्या, मलेरिया असू द्या, काहीही असू द्या, ते ऑर्थोपेडिक सर्जन आहेत सर्व डॉक्टर. पण आमच्या कुठल्याही दुखण्यामध्ये आम्हाला पटकन त्यांचाच गुण येतो, माऊच्या
मामा आहेत ते, तर मागच्या वेळेस पण खूप जास्त दुखलं, त्यावेळेस घरीच ट्रीटमेंट, मला व्हायरल इन्फेक्शन झालं होतं, 4-5 दिवस सलाईन चालू होते, तर त्यांनी सगळं ट्रीटमेंट केलेली होती आणि आम्हाला सगळ्यांना त्यांचा गुण येतो पण, तर खरंच म्हणजे अशा वेळेस माणसांचं पण महत्त्व कळतं की आपलेच आपल्याला कामाला येत असतात आणि खरंच म्हणजे ताई कधी काही असू द्या, अशा वेळेस कधीच त्यांचं म्हणजे इतक्या धावून येतात आणि वेळेत, कारण कसं असतं वेळेला फार महत्त्व असतं. तर आता मला काही खाण्याची इच्छा होत नाही आहे, भीती वाटते खाण्याची, कारण थोडंसं हे पण होतंय, मला त्रास होतोय आतून थोडासा. चहा बिस्किट खाऊन बघते आता कसं वाटतं. 1 वाजता जेवण झालं होतं आणि 1:10 मला उलट्या सुरू झाल्या. जसं जेवण झालं तसं माझ्या पोटात खूप दुखायला लागलं, तर मी सोफ्यावर आडवी झाले. मग मला वाटलं की थोडंसं वाढवं झाल्यावर बरं वाटेल, पण त्रास खूप वाढला अचानकच आणि उलटी इतकी जोरात आली, इतकी जोरात आली की मला जाऊपर्यंत कंट्रोल पण होत नव्हती, तर खूप उलटी झाली. मला असं वाटलं की आता सगळं पोटातलं पडलं, ॲसिडिटी झाली असेल कदाचित, आता बरं वाटेल. पण नंतर मग मी परत उलटी झाल्यानंतर झोपले, तर झोपल्यानंतर परत 1-2 मिनिटांनी 3 मिनिटांनी मला इतक्या उलट्या व्हायला लागल्या, खाली आडवं झालं की उलटी व्हायची, खाली आडवं झालं की उलटी व्हायची, आणि मग प्रमाण खूप वाढलं. नंतर 1 घोट पाणी जरी पिलं तरी ती बाहेर येत होतं. मग लगेच ताईला फोन केला, ताईला बोलवलं म्हणजे सांगितलं पोझिशन, आणि मग ताईंनी लगेच समीरला पाठवलं. पण समीर आल्यानंतर ज्यावेळेस तो मला सलाईनची तयारी करत होतो द्यायला, त्यावेळेस पण उलटी इतकी जोरात आली, खूप उलट्या झाल्या मला दुपारी आज. म्हणजे असं पहिल्यांदाच झालं माझ्या आयुष्यामध्ये, मला कधीच असं झालेलं नव्हतं, असं उलट्या वगैरे हा त्रास कधीच झालेला नव्हता. एखाद्या दिवशी जर ॲसिडिटी वगैरे झाली तर होतं, पण असा प्रकार हा पहिल्यांदाच झाला. वेन्स इतक्या बारीक आहेत माझ्या की कसलंच सलाईन जात नाही हातामध्ये, नेहमीचा प्रॉब्लेम आहे. खूप म्हणजे खूप डेंजर, कसं वेन्स दिसतच नाहीत, फक्त डॉक्टरांनाच येतं, फक्त ते करता सर्व डॉक्टरांना. पण आज समीर आलेला होता, समीरला खूप त्रास झाला, जवळपास 10-15 मिनिट तो वेन्स शोधत होता आणि त्यांना माहीत होतं घरच्यांना, त्याच्यामुळे त्यांनी पाठवतानाच लहान मुलाची सुई पाठवली होती, जे लहान मुलाला आपण देतोच ना सलाईनला, तर ती सगळ्यात बारीक, सगळ्यात छोटी जेवढी निडल असते ना ती पाठवली होती आणि दरवेळेस मला तीच लागते. तर त्याच्यानंतर मग ती इंट्रा बसली व्यवस्थित हातामध्ये. आणि माऊ दुपारीच येणार होती माझ्याकडे, पण माऊला सांगितलं की कारण मला सलाईन चालू होता आणि माझी काही कंडिशन नव्हती उठण्याची, माऊला म्हटलं बाळा तू थांबतेस का तिकडं, नाही तिचे आजोबाच म्हटले नाही पाठवत तिला मी, राहू दे इकडे म्हणून. तर संध्याकाळी पण आता कॉल झाला, तर आजी बोलली की नको राहू दे माझ्याजवळ, तुझ्याजवळ नको पाठवायला. आणि थोडंसं थंडी ताप येतोय मला अजून पण, आणि पोटात तर ककस तरी होत आहे, काहीच कळत नाही आहे. मला असं वाटतं की कोरा चहा घ्यावा, कारण जर याचा चहा घेतला दुधाचा तर कदाचित अजूनही त्रास होईल, म्हणून कोरा चहा आणि बिस्किट काढणे खाते थोडंसं, दुसरं काढण्याची तर काही मला हेच नाही आहे, भीतीच वाटते सध्या. आणि उद्या आहे छू माऊचं स्कूल, बरं वाटलं तर ठीक, नाही तर आईला डब्बे करून सांगणार आहे मी, आणि मला बरं वाटलं तर ठीक, नाही तर मग मला पण थांबावं लागेल. खूप इतका त्रास झाला, पहिल्यांदा त्रास झाला. थंडी तरी एवढी वाजून आली, ती 3 रग घेतले होते एकावर एका अंगावर, तरी पण थंडी राहत नव्हती. डॉक्टरांना वाटलं की सलाईनचं हे जास्त आहे स्पीड, ते म्हणले स्पीड कमी करा थोडासा, पण स्पीड मीच कमी केलेला होता आणि समीरने पण कमीच केलेला होता अगोदर, कारण सलाईन जर जेवढं आपण फास्ट सोडू ना त्याच्यात खूप जास्त इफेक्ट होता शरीरावर, थंडी वाजते हे होतं, तर सलाईन बारीकच होतं. मग परत समीर आल्यानंतर त्यांनी एक इंजेक्शन सोडलं मला, आणि इंजेक्शन सोडल्यानंतर खूप त्रास होतो, मला तर खूप भीती वाटते त्याची. आणि तो निघणार गाडीवर बसलेलाच होता, तर मला इतकी मळमळ व्हायला लागली, अगदी उलटीसारखं व्हायला लागलं. मी चिवला पटकन बोलवलं, म्हटलं चिव पटकन त्याला बोलव आणि सांग इंजेक्शनने त्रास होऊ राहिला. तर मग चिव गेली आणि मग तो परत आला,
त्यांनी अँटी ॲसिड दिलं असेल कदाचित, नंतर इंजेक्शन सोडलं आणि मग नंतर थोडंसं मला बरं वाटलं. तर आता अजून सगळं काम पडलं आहे, भांडे तसेच पडलेत लावायचे, सरांना जड वस्तू उचलायची नाही आहे त्याच्यामुळे त्यांना मी काहीच नाही उचलून दिलं. आणि धुणं पण तसंच राहिलं आहे, धुण्याच्या गाड्या पण करायच्या. दिव्याला नेमकं आज क्लास होते ऑनलाईन, नाहीतर तिची खूप मदत होते, तसंच ठेवणार आहे. जीव बला त्या पण भले. आणि ही सगळ्या गोष्टी मला तुम्हाला शेअर कराव्याशा का वाटल्या, कारण मी यूट्यूबला एक माझी फॅमिली मानला आहे आणि म्हणून मग मी एक त्याचा भाग म्हणून ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. नाहीतर मग कुणाला वाटेल की काही पण घरातलं पर्सनल सांगते, पण एक फॅमिली जेव्हा मानलेलं असतं त्यावेळेस आपण आपले सुखदुःख हे शेअर करायलाच पाहिजेत. तर आता करते कोरा चहा आणि थोडेसे बिस्किट खाते.